शंकी गोगलगाईमुळे खरीप पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तातडीने पंचनामे करावेत असे आदेश कृषी विभागानं राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शंकी गोगलगाईमुळे अंदाजे पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झाले लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात नुकसानीचं प्रमाण सर्वाधिक आहे मात्र इतर जिल्ह्यात देखील पीक हानी असण्याची मोठी शक्यता आहे हा विषय नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप डिजिटल डिजिटलमध्ये आपलं स्वागत तर यापूर्वी गोगलगाईमुळे पीक हानी झाल्यानंतर कधीही स्वतंत्रपणे मदत देण्यात आलेली नाही त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या नोंदी घेताना गोगलगाईच्या विषयाकडे महसूल विभागानं फारसं लक्ष दिलेलं नव्हतं राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतमाल हानीचा आढावा घेताना लोकप्रतिनिधींनी गोगलगाईचाही गायचाही मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना गोगलगाईने हानी केलेल्या क्षेत्रालाही मदत देण्याचा निर्णय घेतला मात्र त्याची स्वतंत्र आकडेवारी शासना कडे उपलब्ध नाही त्यामुळेच कृषी मंत्रालयाने सर्व महसूल आयुक्तांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत पंचनाम्याची कामे पूर्ण होताच नैसर्गिक आपत्तीमधील कीड प्रादुर्भाव या मुद्द्याखाली असलेल्या तरतुदीत शंके गोगल नुकसान गृहित धरलं जाईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी वाटपाच्या मार्गदर्शक सूचनेत तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असलेल्या पिकांसाठीच मदत द्यावी असा दंडक केंद्र शासनाने घालून दिलेला आहे त्यामुळे तेहतीस ते टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या क्षेत्राचं पंचनामे झाल्यानंतर तशी यादी आणि निधी मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावे लागतील ती जबाबदारी महसूल आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे आयुक्तांनी त्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांकडे ही कामं सोपवली आहेत सध्या जिल्हाधिकारी ते तहसील कार्यालयाच्या स्तरावर या कामांची लगबग सुरू आहे नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान अठरा लाख हेक्टरपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे त्यात गोगलगाईग्रस्त क्षेत्राची भर पडू शकते दरम्यान आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता कमाल दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळेल एक हेक्टरसाठी वाढीव मदत मिळणारे त्यामुळे आधीच्या याद्यांचा पुन्हा आढावा घेतला जातो आहे अतिरिक्त क्षेत्रानुसार निधीची वाढीव मागणी शासनाला केली जाणार आहे त्यामुळे मदतीच्या अंतिम याद्या तयार होणं आणि त्यानुसार निधी वाटपाचं काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे ही।, ही कामे महिनाभर चालू शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी ॲग्रोनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा